दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांची मेहनत, कर्तृत्व आणि जिद्द विधायक कार्याला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केलं आहे. उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यालय पनवेल तालुक्यातील डेरवली येथे उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन तसेच पनवेल शहर शहरात रुपाली सिनेमाजवळ असलेल्या मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचे लोकार्पण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कोकणच्या प्रवेशद्वारावर भाजपचे जिल्हा कार्यालय असावे ही पक्षाची इच्छा होती, त्यानुसार जागेचा शोध सुरू झाला. शोधाशोध असताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी जागा शोधण्याची गरज नाही, आम्ही आमची जागा विनाशुल्क देतो असे तात्काळ सांगितले आणि ते तेवढ्यावर थांबले नाही तर ती कृती प्रत्यक्षात आज झाली. लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर आहेत हे नव्याने सांगायची गरज नाही, त्याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आहे असे प्रतिपादन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केलं आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की उत्तर रायगड जिल्हा 4 तालुका, महापालिका असा आणि मोठी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. या ठिकाणी देशभरातून नागरिक वास्तव्यास असून सर्व देशाचे लक्ष या भागात आहे. येथे आलेला प्रत्येक व्यक्ती आपला झाला आहे, त्यामुळे सबका साथ सबका विकास या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, त्यानुसार जिल्हा कार्यालयाची गरज होती, ती या निमित्ताने पूर्ण होत असून आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाला हे कार्यालय उपयुक्त ठरणार आहे. आपला पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे उत्तर रायगड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला होण्यासाठी आणि पक्ष मजबूतीसाठी सतत कार्यरत राहूया असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केलं आहे. प्रस्ताविकपर भाषणात उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितलं की तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज कार्यालय असावे असे मानस केला होता, त्यानुसार कार्यालयासाठी जागा शोधत असताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणताही विचार न करता डेरवली येथील 24.3 गुंठे जागा दिली. एवढेच नाही तर त्या जागेचे दानपत्र करून पक्षाच्या नावावर जागा केली. हे काम फक्त लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबच करू शकतात असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमास कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी महापौर कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, सी भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, पनवेल तालुका मंडळ अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर मंडळ अध्यक्ष जयंत पगडे, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, उरण मंडळ अध्यक्ष रवी भोईर, खालापूर मंडळ अध्यक्ष रामदास ठोंबरे, खोपोली मंडळ अध्यक्ष रमेश रेटरेकर, खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून खोपोलीमधील हाळगावा, कर्जत तालुक्यातील पिंपळगाव, पनवेलमधील भंगारपाडा गावातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे विकासाचे कमळ हाती घेतलं. त्यांचे मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. खरंतर आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. मला आठवतो तो दिवस की कोकण आणि कोकणातील प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्त्याला एक विभागीय कार्यालय असावं या दृष्टिकोनातून जेव्हापासून
त्या सगळ्या विषयाला सुरुवात झाली आणि मग एक भव्य दिव्य असं चांगलं ऑफिस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणाच्या प्रवेशद्वारावरती असलं पाहिजे आणि मग त्याची शोधाशोध सुरू झाली आणि मला सांगायला आनंद होतो की ज्यावेळेला शोधाशोध सुरू झाली तेव्हाच प्रशांत जी असतील, रामशेठ असतील, त्यांच्याबरोबरचे असणारे त्यावेळेचे सगळेजण यांनी त्या क्षणालाच सांगितलं की कार्यालयाची जागा शोधायची गरज नाही, आपण एक चांगलं कार्यालय स्वतः पार्टीसाठी देऊ आणि मग नैनाच्या असणाऱ्या या प्लॉटमध्ये मला माहीत नाही परंतु अविनाश जरा धंद्यामध्ये जरा कमजोर आहे, त्यामुळे त्यांनी सांगताना जरा गुंड्याचा हिशोब कमी सांगितला. त्या ठिकाणी बाजूलाच आमचे एक मित्र आहेत, त्यांचं साई वर्ल्ड हे फार मोठं काम सुरू आहे उल्हासनगरचे असल्यामुळे आणि नवी मुंबईमध्ये त्यांचे वडील ते गेली अनेक वर्ष त्या भागामधील अध्यक्ष म्हणून बिल्डर असोसिएशनचे म्हणून काम करतात, त्यामुळे त्या ओपनिंगला जाण्याची मला संधी होती आणि मग त्यामुळे मला माहीत आहे की तिथला असणारा गुंड्याचा रेट काय आहे, परंतु जागा सुद्धा अवेलेबल नाही हेही तेवढंच खरं आहे, त्यामुळे गुंड्याचा रेट कोट्यावधीपेक्षा कमी नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे किती रामशेठ दानशूर आहेत हे आता काही कोणाला माहीत नाही असं नाही. रामशेठ मी एक उदाहरण म्हणून सांगतो, मी मॉरिशसला गेलो होतो, मॉरिशसला गेलो आणि मॉरिशसवरून येताना मिसेसकडे फार तिथली असणारं चलन बाकी होतं, तर तो आमच्याबरोबर रोज प्रवास करणारा एक कार्यालय तो ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हरने थोडस हिंदू असल्यामुळे बरंच काही मिसेसला सांगत होता आणि सांगत असताना मिसेसने असं सांगितलं की याला आपल्याला काहीतरी मदत करायला हवी, मदत करत असताना तिने तिच्याकडे जेवढं होतं आपल्याला आता पुन्हा जाऊन तिथे काय कामाचं, म्हणून ते जेवढं काय होतं तेवढे सगळे तिथलं जे चलन आहे त्यांच्या हातामध्ये दिलं. मी सहजपणे माझ्या तोंडात शब्द आला की तू हल्ली रामशेठ सारखी वागायला, त्यामुळे आताही मी एका ज्यावेळेला पीडब्ल्यूडी आमच्या कार्यालयात आता बसलो होतो तिथे सुद्धा काही वेगळ्या पक्षाची मंडळी आली, त्यांनी सुद्धा सहजपणे तेच विषय सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आम्ही रामशेठ यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने काम करतो आणि मला खात्री आहे की त्यांच्यासारख्या जिद्दीने काम करण्याची येणाऱ्या काळामध्ये गरज आहे. मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो की मी गेले काही दिवस जेव्हापासून पक्षाने मला जबाबदारी दिली त्यांच्याबरोबर एक निवडणूक प्रत्यक्षपणे पाहताना आणि अनुभवली आणि ती म्हणजे पनवेल महानगरपालिकेची निवडणूक. निवडणुकीमध्ये काम करत असताना एक तरुणाला लाजवेल, तरुणाला लाजवेल या पद्धतीने रात्री 3 वाजता सुद्धा रामशेठ बरोबर असायचे आणि सकाळी 6:30 वाजता सुद्धा माझ्या बरोबर असायचे. शिकण्यासारखं बरंच काय, शिकण्यासारखं बरंच काय यासाठी मी म्हटलं की एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण कशी होईल यासाठी कसा पाठपुरावा करायला हवा, किती तीव्रतेने काम करायला हवं आणि आपल्याला जोपर्यंत त्या कामामध्ये यश येत नाही तोपर्यंत त्याचा कशा पद्धतीने पाठलाग करायला हवा हे सर्व गुण जे आहेत ते या नेत्याकडून शिकणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर आपला उत्तर रायगड जिल्हा जो आहे तो उत्तर रायगड जिल्हा 4 तालुक्यांचा आहे, पनवेल, मुरण, कर्जत, खालापूर महापालिका त्याच्यामध्ये आली, नगरपालिका त्याच्यामध्ये आल्या आणि अतिशय मोठं असं प्रमाणामध्ये मतदार तिथं असलेले असा मतदारसंघ आहे आणि त्याबरोबर मतदार पण आणि रहिवासी पण
मोठ्या प्रमाणात आपल्या या विभागामध्ये डंप होत आहे. मुंबईच्या जवळचा असल्या कारणाने एमएमआरडीमध्ये त्या विभागाचा सहभाग झाल्या कारणानं आपल्या फक्त नुसत्या रायगड ठाणे नवी मुंबईचं लक्ष नव्हे तर देशाचं लक्ष या भागावर असल्या कारणानं सगळीकडनं लोक इथे राहत आहेत. आणि आपण भारतीय जनता पक्षाची एक गोष्ट आहे आपल्या सबका साथ सबका विकास त्याप्रमाणे जो कुठूनही काही आला पण जो इथं आला तो आपला झाला. आणि त्याप्रमाणे मोदी साहेबांनी आता विश्व सर्वांना आपल्या बरोबर घेतलेले आहे. अगदी अक्षरशः मोदी साहेबांनी त्यासाठी ते नवीन नवीन जे रेल्वेशी जुंपले झाले कामोठा स्टेशन कोकर स्टेशन मामणगुरी स्टेशन जी जी दलोदा स्टेशन या सगळ्या ठिकाणी गोरगरिबांच्या त्यांच्याकरता तर भरपूर मोठ्या प्रमाणात घरं बांधून त्यांना सुद्धा इथं आपल्याला आसरा दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हा विकसित होणारा भाग जो आहे त्या सर्वावरती लक्ष ठेवण्याचं काम मोदी साहेब करतायत. आपले अमित शहा जे आहेत नड्डा जे आहेत फडणवीस साहेब आहेत आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली मला सांगायला आनंद वाटतोय की पनवेल उरण आणि या उत्तर रायगड जिल्ह्यामधून आपण सर्व ज्या नेत्यानं तुम्ही कार्यकर्ते काम करत आहात पाहता त्यातून आणखीन सोयी सुद्धा लोकांना देण्याच्या दृष्टीनं काम सुदृढ होण्याकरता म्हणून या ऑफिसचं नूतनीकरण आणि नवीन जिल्हा ऑफिसची गरज होती. आपल्याला सर्वांना नक्कीच एक दोन वर्षभरामध्ये मला वाटते हे ऑफिस तयार होईल नक्की ना. दोन वर्षात नवीन ऑफिस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे भारतीय जनता पार्टीचं उत्तर रायगड जिल्ह्याचं जे नव्याने कार्यालय होणार आहे त्या कार्यालयाचं भूमिपूजन हे आपण सकाळी डेरेवलीला या ठिकाणी केलं. संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीनी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित भाई होते अमितजी शाह तर अमितजींनी सगळ्यांना सांगितलं की पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक जिल्ह्याचं एक चांगला असं कार्यालय असायला पाहिजे सुसज्ज कार्यालय असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे पूर्ण देशभरामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे कार्यालय सगळं असेल त्या कार्यालयामध्ये जे प्रवास करतात कार्यकर्ते अशा प्रवासी कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था असायला पाहिजे. जे सगळे कार्यकर्ते येतात त्यांना बसाय उठायला जागा पाहिजे. बैठकीसाठी मीटिंग जे घेतो तर मीटिंगसाठी जागा पाहिजे. आपल्या कार्यालयात एक सुसज्ज वाचनालय असायला पाहिजे असं वाचनालय असायला पाहिजे. असं एक चांगलं मॉडेल पूर्ण देशभरामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये होतंय. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जेव्हा जिल्हा कार्यालय जेव्हा व्हायचं होतं आपल्याला करायचं होतं त्यावेळेला प्रदेशांनी सांगितलं की तुम्ही जागा बघा. आणि ती जागा आपण बघत असताना माननीय दानशूर नेते आपले सगळ्यांचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूर साहेब त्यांनी रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं साहेब म्हणाले की आपण प्रशांतजींना सांगितलं की बाबा प्रशांतजी आपण आपली जी डेरिव्हेटिव्हची जागा आहे ही पक्षाला आपण देऊया. म्हणून त्याच्यानंतर माननीय प्रशांतजींनी पक्षाला दानपत्र केलेलं आहे. जवळजवळ 24.3 गुंठ्याची जागा आहे 24.3 गुंठे आहे. आता पळसपा पाटा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पळसपा पाट्यावरचा रेट काय असेल काय 15-20 गुंठे 15-20 लाख रुपये गुंठे असेल जवळजवळ 5-5.5 कोटी किमतीची जागा ही दानपत्र केलं पक्षाच्या नावाने. आणि हे फक्त रामशेठ ठाकूर साहेब मी माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की उत्तर रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा अतिशय संस्मरणीय ठरला. आजच्या दिवशी एकीकडे उत्तर रायगड जिल्ह्याच्या नव्या कार्यालयाचं जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच वेळेला पनवेलच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन या दोन्ही कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला. आज खरं तर ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी येणार होते पण त्यातूनही भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमांसाठी त्यांनी वेळ दिला. सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणून आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे सहकाऱ्यांच्याकडे सातत्यानं त्यांच्या समस्यांच्याकडे लक्ष देण्याची भूमिका घेत राहिलेला आहे. नेहमीच भारतीय जनता पार्टीनं वी आर अ पार्टी विथ डिफरन्स आम्ही इतरांपेक्षा एक वेगळा पक्ष आहोत असं सांगितलं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे
कृती करण्याचा वर भारतीय जनता पार्टीचा वर हा सातत्यानं राहिलेला आहे. आणि त्यामुळे आज आपण पाहिलं कशा पद्धतीनं चव्हाण साहेबांनी कार्यकर्त्यांच्या हृदयाला हात घालेल अशा पद्धतीचं भाषण केलं. वेगवेगळ्या मार्गानं माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं सहकार्य हे आम्हाला या जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी सातत्यानं मिळत राहिले. मार्गदर्शन तर नेहमीचंच आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीनं जे सहकार्य केलं आहे ते त्याचा उल्लेखही माननीय चव्हाण साहेबांनी केला. आणि मला आनंद आहे की आपले आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यालय होत असताना सगळ्या अविनाश कोळी यांच्या सूचनेनुसार यापूर्वी या उत्तर रायगड जिल्ह्यातले जे जे मंडलाध्यक्ष झाले त्या मंडलाध्यक्षांचा आम्हाला सन्मान करता आला, त्यांच्या सेवेचा सन्मान करता आला. आता या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ताकदीनं काम करणार आहोत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडतो आहे. तो घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची भूमिका ही त्याच्यामध्ये सातत्यानं सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या योजनांचे लाभ पोहोचवण्याची आहे. राज्याचे मुख्यमंत्री असू द्यात, आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची आमची टीम ही सातत्यानं काम करत राहील याची आज साक्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना पटेल.